कोट्याधीश असलेल्या मुलाविरुद्ध पोटगीसाठी वृद्ध आई वडिलांनी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती ऍडव्होकेट धनंजय माने यांनी दिली. म्हातारपणाची आधाराची काठी म्हणून वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्याचं कर्तव्य विसरून त्यांना भर पावसात बंगल्यातून हाकलून त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी नाकारणाऱ्या कोट्याधीश मुलाविरुद्ध कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी धाव घेतली आहे. नागनाथ पंढरी थिटे वय 65, निर्मला नागनाथ थिटे वय 62 या वृद्ध दाम्पत्यानं पुढचा मुलगा शिवाजी नागनाथ थिटे राहणार आंतरोळीकर नगर होटगी रोड याच्या विरुद्ध दरमहा 25,000 रुपये पोटगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केलाय. कौटुंबिक न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश श्रीमती वाय जी देशमुख यांनी या प्रकरणात शिवाजी थिटे याला 8 मार्च 2022 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पीडित वृद्ध दाम्पत्य नागनाथ थिटे आणि निर्मला थिटे यांना 5 मुली आणि 1 मुलगा आहे. एकुलता 1 मुलगा शिवाजी याला जीवापाड कष्टानं वाढवलं, चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आईनं तर तिच्या नावे असलेली 5 एकर जमीन सुद्धा मुलाच्या नावे केली. मुलाचे सोलापुरात घरगुती गॅस विक्री, वाहतूक, शेती आणि सावकारी असे अनेक व्यवसाय आहेत, त्यातून त्याने अमाप माया कमावली आहे. सोलापूरच्या आसपास वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी आणि शेती देखील खरेदी केल्यात, जागा भाड्याने दिल्यात. सोलापूरचे मलबार हिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरोळीकर नगरासारख्या उच्चभ्रू भागात त्याचा स्वतःच्या मालकीचा आलिशान बंगला आहे. आई वडिलांच्या नावे असलेली पिरेटाकळी तालुका मोहोळ येथे असलेली 2 एकर जमीन स्वतःच्या नावानं करून द्या म्हणून त्यांना असा तगादा लावला. त्याला आई वडिलांनी नकार देताच तो त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ लागला. मुलानं आई वडिलांना अपमानास्पद वागणूक देऊ लागला. एवढ्या मोठ्या बंगल्यात राहण्याची तुमची लायकी नाही म्हणून त्यानं आई वडिलांना मुलगी आणि सून एवढ्या मोठ्या बंगल्यात राहण्याची तुमची लायकी नाही म्हणून आई वडिलांना मुलगा आणि सून हिणवू लागले. त्यांना वेळेवर जेवण न देणं, उपाशी ठेवणं, आजारी पडले तर उपचारासाठी दवाखान्यात न नेणं असा प्रकार चालू केला आणि घरातून भर पावसात हाकलून दिलं. मुलगा आणि सून दोघेही ऐशारामात विलासी जीवन जगतायत तर दुर्दैवी आई वडिलांना बाळेगावात एका छोट्या आणि गैरसोयीच्या घरात एकाकी जीवन कंठत आहेत. त्यांना उपजीविकेचं कोणतंही साधन नाहीये असं गाऱ्हाणं त्यांनी मांडलं आहे अशी माहिती ज्येष्ठ ऍडव्होकेट धनंजय माने यांनी दिली आहे. या प्रकरणी वयोवृद्ध आई वडिलांतर्फे ऍडव्होकेट धनंजय माने, ऍडव्होकेट जयदीप माने, ऍडव्होकेट मनोज गिरी, ऍडव्होकेट विकास मोठे, ऍडव्होकेट सिद्धेश्वर खंडाकडे काम पाहतायत. वृद्ध आई वडिलांनी कौटुंबिक न्यायालयामध्ये पोटगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती वाय जी देशमुख यांनी त्या मुलाला कोट्याधीश मुलाला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. आई वडिलांना त्रास देणे सुरुवात केली त्यामुळे नाविलाजानी या वृद्ध आई वडिलांना एकुलता 1 मुलाचे घर सोडावे लागले व हलाखीत जीवन कंटावे लागत होते. त्यांनी कौटुंबिक न्यायालयामध्ये मुलाविरुद्ध पोटगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला. त्या अर्जाची प्राथमिक सुनावणी होऊन न्यायाधीशांनी या कोट्याधीश मुलाला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. या प्रकरणामध्ये त्या वृद्ध दाम्पत्यातर्फे मी ॲडव्होकेट धनंजय माने, जयदीप माने, मनोज गिरी, विकास मोठे आणि सिद्धेश्वर खंडाकळे आम्ही एक सर्व काम पाहत आहोत.